नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। कोरोना महामारीच्या कडक लॉकडाऊन काळात बाहेर गावातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, वाटसरू, गोरगरीब जनता यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली जनसेवा थाळी 1 डिसेंबर 2021 पासून तूर्तास बंद करण्याचा निर्णय जनसेवा विकास समितीमार्फत घेण्यात आला आहे। गेल्या 10 महिन्यांपासून मराठा क्रांती चौकात सुरू असलेल्या जनसेवा थाळीवर दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत 5 रुपयात पोटभर जेवण दिले जात होते। लॉकडाऊन काळात सर्व काही बंद असल्याने पैसे असूनही उपाशी राहण्याची वेळ अनेक नागरिकांवर येत होती। हीच अडचण लक्षात घेऊन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या उपक्रमात आज तागायत हजारो नागरिक तृप्त झाले। परंतु आता सर्व काही पूर्वपदार येऊ लागल्याने थाळी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली असल्याने अन्न वाया जाते, म्हणून तूर्तास जनसेवा थाळी बंद करत असल्याची माहिती जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी दिली। गेल्या 10 महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी जनसेवा थाळी सुरू करण्यात आली। जनसेवा विकास समितीचे संस्थापक माननीय श्री किशोरभाऊ आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळी सुरू करण्यात आली। त्यावेळी फुल कडक लॉकडाऊन, कडक निर्बंध असल्यामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय बंद होते। स्थानिक नागरिक असतील, हॉस्पिटलमधील पेशंटचे नातेवाईक असतील, हॉस्पिटलमधील पेशंट असतील किंवा प्रवासी असतील, सर्वांचाच या ठिकाणी जेवणाचे हाल होत होते। आणि हे सर्व लक्षात घेता या ठिकाणी थाळीची व्यवस्था करण्यात आली होती। परंतु सुरुवातीची जी संख्या होती ती 400 ते 500 लोक या ठिकाणी रोजचे जेवण करत होते। त्यानंतर परमेश्वर कृपेने सर्व काही सुरळीत चालू झाले आणि लोकांचा रोजचा जो आपला सुरळीत प्रवास होता तो हळूहळू चालू झाला। यामुळे आता ही संख्या कुठेतरी कमी होत चालली आणि हीच संख्या लक्षात घेता आम्ही या ठिकाणी आमच्या या जनसेवा थाळीला कुठेतरी स्वल्प विराम देण्याचा प्रयत्न करतो आहे। हा कुणी पूर्ण विराम समजू नये, हा आम्ही फक्त स्वल्प विराम देत आहोत। थाळी सुरू झाल्यापासून नियमितपणे सेवा देणारे दत्ता भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नागरिकांवर येणाऱ्या प्रत्येक संकटात जनसेवा विकास समिती नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असेल अशी ग्वाही जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिली। कोविडच्या संकटात गेल्या 10 महिन्यापूर्वी आम्ही सर्व मित्रांनी मिळून जनसेवा थाळीची संकल्पना उभी केली होती, पण आता दिवसेंदिवस हे संकट परमेश्वर कृपेने कमी होते आणि याच्यामध्ये संख्या आता 40 ते 50 लोक फक्त असतात, जेवण खूप वाया जातं, त्यामुळं आम्ही संकल्पना बंद करत आहोत। पण ही पूर्णपणे बंद नाही करत, ही आम्ही संकल्पना वेगळ्या रूपामध्ये लवकरच आणण्याचा प्रयत्न करू। परमेश्वर कृपेने याच्यामध्ये कुठलं संकट नागरिकांवर येऊ नये ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि या थाळीच्या याच्यामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये दत्ताभाऊनी एवढं 10 महिने डेली दत्ताभाऊ इथं होता रोज, त्याची बायको आजारी होती, वडील आजारी होते, पण त्यांना सोडूनही रोज तो सकाळी त्या असायचा। त्याबद्दल दत्ताभाऊचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि नागरिकांना इथून पुढे जरी कुठलं संकट आलं त्यासाठी जनसेवा विकास समिती ही नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असेल ही ग्वाही देते। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। सत्य।